वेलकम टू लर्न इंग्लिश। आपण डेली आपल्या चॅनलवर फर्स्ट स्टँडर्ड सेमी इंग्लिश आणि मराठी माध्यम याच्याशी रिलेटेड व्हिडिओ टाकतो। जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल आणि तुम्हाला जर आमचा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर नक्की करा। लेट स्टार्ट। मागच्या व्हिडिओमध्ये आपण स्वच्छतेसाठी कोण मदत करते, हू हेल्प्स टू क्लीन, हा लेसन बघितला। आज आपण नेक्स्ट लेसन पाहणार आहोत, पेज नंबर 7, चांगल्या सवयी कोणत्या। चांगल्या सवयी कोणत्या, विच आर गुड हॅबिट्स, विच आर गुड हॅबिट्स। इथे वर आपल्याला दोन इमोजी दिलेले आहेत, त्याचा अर्थ काय आहे। या इमोजीचा अर्थ आहे बघ व कर, लुक अँड डू। आणि या इमोजीचा अर्थ आहे वर्गीकरण कर, क्लासिफाय, वर्गीकरण कर, क्लासिफाय। आपल्याला इथे काय शिकायचंय, खाली हे दिले जे चित्र ते बघायचे, वेगवेगळे चित्र दिलेत ना आपल्याला ते बघायचे आणि त्या चित्राचं निरीक्षण करायचे आणि ते निरीक्षण करून काय करायचंय त्याचं वर्गीकरण करायचंय की यापैकी कोणती चांगली सवय आहे आणि कोणती चांगली सवय नाही। चला बघूया आपण पहिल्या चित्रामध्ये आपल्याला काय दिलंय। इथे हे दोन पिक्चर्स पहा, तुम्हाला काय वाटतं यातली चांगली सवय कोणती आणि चांगली सवय कोणती नाहीये, वाईट सवय कोणती। तर या दोन्ही पैकी एक नंबरची ही मुलगी जी ब्रश करते ती चांगली सवय, कारण तिने इथे नळ बंद केलेला आहे आणि ब्रश करते। तर या मुलाने काय केलंय, इथे नळ चालूच ठेवला आहे, म्हणजे गरज नसताना पाणी वाया चाललंय ना। म्हणजे जेव्हा आपल्याला गरज असेल तेव्हाच नळ चालू करायचा आणि जेव्हा आपल्याला पाण्याची गरज नसेल तेव्हा नळ बंद ठेवायचा, त्यामुळे पाणी वाया जाणार नाही। इथे आपल्याला चित्राच्या पुढे दोन बॉक्स दिले, एका बॉक्समध्ये ग्रीन कलर दिला आणि दुसऱ्या बॉक्समध्ये रेड कलर दिला आहे, ज्याचा अर्थ काय, जी चांगली सवय आहे त्याच्या पुढे ग्रीन कलर द्यायचा आहे त्या बॉक्समध्ये आणि जी वाईट सवय आहे त्या बॉक्समध्ये आपल्याला रेड कलर द्यायचा। चला बघूया नंतर आपल्याला कोणतं चित्र दिलंय। इथे दोन चित्र दिलंय, ते बघा आणि त्याचं वर्गीकरण करा की या दोन्ही पैकी कोणती चांगली सवय आहे आणि कोणती वाईट सवय आहे। ही दीदी या तिच्या छोट्या दोन भावंडांना खेळणी देते का, नाही। त्याच्यामुळे काय होतंय, ती दोन छोटी भावंड तिची रडत आहेत। आणि दुसऱ्या चित्रात काय दिलंय, ते सगळेजण मिळून एकत्र खेळत आहेत, त्यांनी आपली खेळणी एकमेकांना दिली आहे त्यामुळे ते सगळे आनंदी आहेत। मग आता तुम्ही मला सांगा की या बॉक्समध्ये आणि या बॉक्समध्ये कोणता रंग भरावा लागेल आपल्याला। पहिल्या पिक्चरमधली जी सवय आहे ती चांगली सवय आहे का, नाही। मग तिथे आपण कोणता रंग भरणार, रेड। आणि दुसरी जी सवय आहे, दुसऱ्या पिक्चरमध्ये दिलेली सवय, ती चांगली सवय आहे, आपली खेळणी आपण एकमेकांना दिली पाहिजे, त्यांच्यासोबत वाटून खेळली पाहिजे। मी ह्या बॉक्समध्ये कोणता रंग येईल, ग्रीन। चला बघूया नेक्स्ट पिक्चरमध्ये काय दिलंय। हा मुलगा काय करतोय, कचरा पेटी टाकतोय, सुका कचरा त्या कचऱ्याच्या पेटीमध्ये आणि ओला कचऱ्याच्या पेटीमध्ये। आणि या दुसऱ्या पिक्चरमधल्या मुलाने काय केलंय, कचरा सगळा पूर्ण रस्त्यावर टाकून दिला आहे, त्यामुळे काय होतंय पूर्ण परिसरामध्ये दुर्गंधी पसरते, अस्वच्छता पसरते। हा मुलगा कचरा पेटीतच टाकेल, त्यामुळे काय होईल परिसर स्वच्छ आणि सुंदर राहील। आणि हा दुसरा मुलगा जो की रस्त्यावर कचरा टाकतोय, त्याच्यामुळे काय होईल परिसरात अस्वच्छता पसरेल, दुर्गंधी येईल, त्यामुळे आपल्याला वेगवेगळे आजार होऊ शकतात त्याच्यामुळे।
त्याच्यामुळे या दोन्हीपैकी चांगली सोय कोणती आहे? कचरा पेटीतच टाकणे. मग आता मला तुम्ही सांगा की या बॉक्समध्ये आपल्याला कोणता रंग द्यावा लागेल? तर आपल्याला या बॉक्समध्ये ग्रीन रंग द्यावा लागेल. आणि हे दुसऱ्या पिक्चरमधली सवय आहे, ती वाईट सवय आहे. त्यामुळे या बॉक्समध्ये कोणता रंग येईल? रेड. चला बघूया नेक्स्ट पिक्चरमध्ये काय दिलंय. ही मुलगी काय करताना दिसते? झाड उपटते. आणि ही मुलगी काय करताना दिसते आपल्याला दुसऱ्या पिक्चरमध्ये? मुलगी जी नवीन झाड लावते. मग आता तुम्ही सांगा की या दोन्ही पिक्चरमधली कोणती चांगली सवय आहे आणि कोणती वाईट सवय आहे? पहिल्या पिक्चरमधली मुली काय करते? झाड उपटते. झाड उपटल्यानं काय होईल? आपल्या परिसरातील झाडांची संख्या कमी होईल, त्याच्यामुळे ऑक्सिजनची लेवल पण कमी होईल. आणि दुसऱ्या पिक्चरमधली मुलगी काय करते? नवीन झाड लावते, त्याच्यामुळे आपला परिसर सुंदर पण दिसेल आणि ऑक्सिजनचे प्रमाण पण वाढेल. त्याच्यामुळे या दोन्हीपैकी चांगली सवय कोणती? तर नवीन झाड लावायची ही चांगली सवय आहे आणि झाड उपटणे ही वाईट सवय आहे. त्याच्यामुळे या बॉक्समध्ये कोणता रंग द्यायला लागेल? रेड, कारण ही वाईट सवय आहे. आणि या बॉक्समध्ये आपल्याला ग्रीन रंग द्यावा लागेल, कारण ही चांगली सवय आहे. आता तुम्ही मला सांगा अशा कोणत्याही 5 चांगल्या सवयी ज्या की तुम्ही आतापर्यंत कधीच केल्या नाही. अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. Thank you for watching.